सर, आज रक्षाबंधन आहे, राज्यातल्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? सध्या लाडकी बहीण फार चर्चेमध्ये. रक्षाबंधन म्हणजे शुभेच्छा असेल दुसरं काय त्याच्यामध्ये. हा सण भारतामध्ये घरोघर फाळला जातो आणि त्यामुळे साहजिकच आहे की लोक वाद बघत होते, भगिनी वाद बघत होत्या. तो दिवस आज उजाडला आहे माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा. साहेब, या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबरपर्यंत गेल्यात का आणि खरंच राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? मला माहिती नाही. अरे, हे निवडणूक आयोगाला हा विचारायचा प्रश्न आहे. आम्ही काय चर्चा सांगणार? आमच्या म्हणण्याप्रमाणे लोकसभेच्या आपल्या 15 ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावरनं, त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली. त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात असा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता. आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या. याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात, त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे आली. इलेक्शन 4 राज्यात आहे का? ही लाडक्या बहिणीचा विषय 4 राज्याचा नाही आहे, हा फक्त महाराष्ट्रात आहे. ज्या वेगवेगळ्या योजना त्यांना वेळ भेटावं म्हणून पुढे महाराष्ट्राचे ढकलले असं वाटतं का? कारण माहिती, ज्या वेगवेगळ्या जुन्या योजना ज्यात निराधार असेल, अपंग असेल, शिष्यवृत्तीचे पैसे असतील, ते पैसे येत नाही. पण नवी योजना येते, त्या नव्या योजनेचे पैसे येतात. असं आहे की आता कालच माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळी सुद्धा रेल शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्यावर बैठक होती. या सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरण आहेत, सवलती आहेत, त्याच्या जखमा वरच्या प्रमाणात थकलेल्या आहेत. म्हणजे ज्या राज्य सरकारचे अनेक धोरण आहेत, अनेक स्कीम आहेत, अनेक लहान घटकांच्यासाठी सुविधा दिलेली आहेत, त्यासाठी लागणारी जी रकमेची तरतूद आज नाही आहे. आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढवली जातो. शेवटी मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्यासंबंधीची भूमिका मानतील लोकांच्या समोर. साहेब, 4 राज्यातल्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष काही उमेदवार देणार आहे का किंवा काय रणनीती? जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे आणि इथं आहे. नाही, आपण उमेदवार देणार आहे का तिथं? सांगितलं नाही, 3 ठिकाणी आहे. नवमलिक हे पुन्हा आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात पाहायला मिळतात. आज अनुशक्तीनगरमध्ये ते स्वागत करणार आहेत यात्रेचं. एक अजित पवारांच्या वक्तव्याबाबतचा प्रश्न आहे. ते असं म्हणतात की 7-8 वेळा बारामती लढलो, आता बारामतीमध्ये रस नाही असं पुण्यात 2 दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं. असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनाचे रस्त्यात निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते, त्याला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना जिथं अनुकूल वातावरण असतं तसेच तिथं जनतेही करतात. आता यांच्या मनात नक्की काय मला माहिती आहे. अलीकडे ज्या मुलाखती त्यांनी दिल्या त्यात पवारसाहेब हे वंदनीय आहेत आणि त्यांच्यावरती टीका करणं योग्य नव्हतं असं ते सांगायला लागले. सर, यापूर्वी उलट पाहायला मिळालं खरं माझ्या काही ऐकण्यात नाही. शेवटचा प्रश्न असा की कर्जत जामखेडमधून अजित पवारांसाठी सर्व्हे होता तसं रोहित पवार म्हणाले, बारामती सोडावी लागते अजित पवारांना असं तुम्हाला वाटतंय का? मला दोन्ही गोष्टीची माहिती नाही. संभाजी भिडे म्हणतात की मराठा समाजाचे असं संभाजी भिडे ह्याच्यावर काही कॉमेंट करायच्या लायकीची माणसं काही प्रश्न विचारतो. म्हणूनच केजरीवाल तुम्हाला भेटल्या का? आणि म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे हल्ली असे प्रश्न इथे विचारतात. म्हणजे एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उंचावलेला आहे. संभाजी भिडे केजरीवाल काल भेटून गेले विषय होता सर.